मित्रांनो, प्रचंड पाऊस आला. आम्ही बोटिंग बस बोटिंग मध्ये बसल्यानंतर तर अर्चना आणि बाबूराव इकडे बोट पॅन्डलिंग करत आहे. इकडे पिणुतुंगार बसलाय, इकडे शरद बसलाय, इकडे मी आणि भुवर. बघा किती पाऊस आहे आणि समोरचा व्ह्यू दाखवतोय तुम्हाला. बघा किती पाऊस पडतोय बघा. आणि या भर पावसामध्ये आमचं बोटिंग करायचं काम चालू आहे. बघा आम्ही त्या आम्हाला काही पर्यायच नाही. आम्ही सापुताऱ्याला इकडे बघा, सापुतारा नाव पण आहे आणि अर्चना पण भिजली. बघा तुमचं काय चाललं? अरे फुल भिजलो आता आम्ही. अरे काय पाहिजे खरे. बाप रे बाप, इतका पाऊस आला मित्रांनो. आता त्याला पर्याय नाही, आम्ही बोटिंग मध्ये बसलोय आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे का. भर पावसामध्ये आम्ही बोटिंग करतोय सापुताऱ्याला. तर मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा बर का. पोरगी बिचारी पाण्यामध्ये पावसामध्ये बोटिंग करून राहिली. ज्ञानो कोणाला माहित आहे नाही राहिली. पूर्ण ओले झाले. घ्या घ्या लवकर, घ्या इकडे लवकर लवकर लवकर. तर मित्रांनो या स्पॉटला आलो आम्ही. इथे उतरतो, खूप पावसाने भिजलो आता आम्ही. या ठिकाणी चला चला पटापट, चला 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 चला, खूप भिजलो. तर बघा मित्रांनो, अर्चना बाबूराव पिणू पावसातून बाहेर आले, आता बोटीतून बाहेर आले. अरे चप्पल चप्पल बाबूराव, चप्पल घ्या माझी. खूप भिजलो मित्रांनो. थांब, ये ये बाहेर आहे, बाहेर आहे, भिजू नको बाबूराव. हळूच या, हळूच या बाबूराव. आपलं बोटिंग करायला या पावसाने जरा व्यत्यय आणला नाही. अजून 10-15 मिनिटं बाकी होतो. पाणी गेलं. अय्या आता पुसून काढ, पुसून काढ. आता ऑफ कर तो मोबाईल. पिनू, अरे लय भिजलं पावसात. चालायचं त्याचे दिवस आहे, पावसाचे दिवस आहे नाही का. पाऊस येणारच. त्याचं काम तो करतो. आपण कसं फिरायला आलो, आपल्याला टाइम भेटला, वेळ भेटला, तर त्याचा टायमिंग आहे, तो येणारच असं आहे ना. तरी मित्रांनो अजून लोक बोटिंग मध्ये भर पावसामध्ये सुद्धा बोटिंग करताय. बघा हे बघा, खूप पाऊस चालू आहे आता मित्रांनो. खूप पावसात भिजलो. हे बघा पूर्ण वल्ल झालो आम्ही. आणि सर्दी होईल असं मला तरी वाटतंय. शरद तुला मग एकदम सर्दी होईल. तर आम्ही पूर्ण भिजलोय आणि आम्ही कपडे पण आणले नाही, त्याच्यामुळे जरा टेन्शन आहे आता. थंडी वाजली आता मला, पूर्ण थंडी वाजली. पूर्ण करावं लागेल. बाबूराव सुद्धा पूर्ण भिजले. बाबूरावचे कपडे पण बघा पूर्ण वल्ले झाले. किती वल्ले झाले बघा. बाबूराव तर भिजलाच पण पिण्या राहिलाच नाही. काय सांगायचं. अरे तो पाण्याला मारतो फक्त, आयत बसून राहिला. अरे काय मला मारता येत असत, तुम्हाला काला मारायला लावला असता. तू काहीच कामात राहिल नाही. काय काहीच नाही, खुळखुळा झाला. ए जीवाचा झाला खुळखुळा. आणि लोक पाय तुला कालाच सांगतो. बरोबर. हे काहीतरी तुमच्यामुळे एन्जॉय चाललाय. अच्छा अच्छा. नाही तर काच काय. नाही तर पिनू आता घरीच असता. हा असच मग जन्मी आला याला पाणी वाहून मिळाला. काय कर भावानो, आता पण खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि तुम्हाला पाठीमागे दिसतच असेल की लोक या भर पावसात सुद्धा आनंद घ्यायला या बोटिंग क्लबवर आलेले आणि आज बोटिंग मध्येच बसलेले. तर आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.